दारू म्हणा किंवा कोणत्याही प्रकारचं मला व्यसन नाही आहे, ज्याला आपण पुडी वगैरे तंबाखू वगैरे म्हणतो, कोणतंही व्यसन नाही आहे. मग आणि याचा मला फार असा काही अभिमान वगैरे नाही आहे, ही जस्ट माझी चॉईस आहे की मला ती गोष्ट आवडत नाही किंवा ती गोष्ट करायची नाही आहे, ते व्यसन करायचं नाही आहे. ठीक आहे, तर त्यावेळी मला माझे एक सिनियर जे सिव्हिल इंजिनियर होते, मी त्यांना सिव्हिल इंजिनियर नाही म्हणणार, लोक त्यांना सिव्हिल इंजिनियर म्हणणार, त्यांचं शिक्षणसुद्धा सिव्हिल इंजिनिअरिंगमधून झालेलं नाही आहे, पण तरीसुद्धा लोक त्यांना आमच्याकडे सिव्हिल इंजिनियर म्हणून काय माहीत कसं काय त्यांना फेमस केलेलं आहे. ठीक आहे, तर ते मला म्हणत की तू आपल्या फील्डमध्ये आहेस, सिव्हिल इंजिनियर आहेस, तर असं काही नाही आहे, आपल्या फील्डमध्ये या गोष्टी चालतच असतात, हे करणं काही वाईट नाही आहे, उलट यामुळे आपली लोकांसोबत कनेक्शन वाढतात, लोकांचा संपर्क आपल्याला मिळतो. तर असं त्यांचं मत होतं. सो बेसिकली ते म्हणत होते की तुम्हीसुद्धा व्यसनाला सुरुवात केली पाहिजे. हो, तुम्हाला ऐकून खोटं वाटत असेल की मी जे सांगत आहो, आणि त्याचमुळे मी नेहमी म्हणत असतो की प्रत्येक अनुभवी व्यक्ती किंवा वयाने मोठा व्यक्ती हा तुमचा सिनियर नसतो, काही व्यक्ती फक्त व्यक्ती म्हणून त्यांना सोडून द्यायचे असतात. तर ही अशा प्रकारची काही व्यक्ती माझ्या जीवनामध्ये आलेली आहे. ही जी आहे की आपल्या फील्डमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये व्यसन हे फार कॉमन आहे, कॉलेजमध्ये सुद्धा मुलं दारू वगैरे पितातच. बघा, मला या गोष्टीबद्दल एकच महत्त्व इथं सांगायचं आहे की हा प्रत्येकाची चॉईस आहे. मला असं काही नाही म्हणायचं की ही गोष्ट वाईट आहे किंवा ही चांगली गोष्ट आहे, फक्त मला एक गोष्ट सांगायची आहे इथे या व्हिडिओतून प्रोफेशनली की आज मला एक चांगला, मी म्हणू शकतो की जवळपास 5 वर्षाच्या वर अनुभव होत आहे, मी या फील्डमध्ये आहे, माझं चांगलं अर्निंग सुरू आहे, पण मी अजूनही कोणत्या प्रकारच्या व्यसनामध्ये माझा वेळ किंवा पैसा मी घालवलेला नाही आहे, तरीसुद्धा मला कामं मिळत आहेत, तरीसुद्धा प्रोफेशनली माझी ग्रोथ होत आहे. सो बेसिकली मला हे म्हणायचं आहे की तुम्ही जर बाहेर येत असाल कॉलेजमधून किंवा कॉलेजमध्ये असाल सिव्हिल इंजिनियर म्हणून किंवा कोणत्याही फील्डमध्ये, तर मला हे म्हणायचं आहे की जरुरी नाही आहे की दारू पिल्याने किंवा जे म्हणतो आपण वॉट एवर जो काही व्यसनाचे जे काही प्रकार असतील ते केल्याने तुम्हाला प्रगती मिळणार आहे. मी एकच सांगणार की जर तुम्हाला खरोखर प्रगती करायची आहे तर माझ्या मते सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा की तुम्ही ज्या फील्डमध्ये आहात त्या फील्ड संबंधित सर्व माहिती गोळा करणे, सर्व गोष्टींची माहिती असणे, त्यानंतर जर तुम्ही प्रायव्हेटमध्ये ज्याप्रमाणे मी काम करत आहो अशा प्रकारे जर काम करायचं असेल तर तुम्हाला एक कम्युनिकेशन स्किल पाहिजे. समोरच्या व्यक्तीला तुमच्याकडून काय अपेक्षित आहे प्रोफेशनली हे तुम्ही त्यांना देऊ शकले पाहिजे. बस मला असं वाटते ह्या दोन गोष्टी जर तुम्हाला माहिती असतील, म्हणजे एक तुमचं काम आणि ते काम लोकांना कसं द्यायचं आहे, त्यांना काय हवं आहे, ह्या दोन गोष्टी जर माहिती असतील तर मला असं वाटत नाही की या व्यसनाच्या वगैरे आहारी जाण्याची काही गरज आहे. बस आज एक मुद्दा होता इथं, मला असं फार काही तुम्हाला प्रवचन वगैरे नाही द्यायचं. जसं मी हा एंड करताना सुद्धा तेच वाक्य बोलणार की व्यसन जे आहे ही प्रत्येकाची चॉईस आहे. फक्त एकच विनंती आहे की एखादा व्यक्ती जर करत नसेल तर कृपया त्याला फोर्स करू नका, जेणेकरून तोसुद्धा तुमच्यासोबत बसेल. कारण काय आहे माहिती आहे का, मी तुम्हाला सांगतो, आता माझ्या संपर्कातील काही लोक व्यसन करतात, पण मी एक गोष्ट सांगू शकतो की ही गोष्ट काही स्वस्त नाही आहे. कोणत्याही प्रकारचं जर व्यसन करतो म्हटलं तर त्यासाठी पैसा लागतो. आणि माझं एक सरळ मत आहे की जर तुम्हाला पैसा खर्च करायचा, मी शेवटी तेच म्हणणार, ती पण तुमची चॉईस आहे. सो अशा गोष्टीवर खर्च करण्यापेक्षा जर तुम्हाला प्रोफेशनली ग्रोथ करायची आहे, सो प्रोफेशनली ज्या आवश्यक गोष्टी आहेत, कोर्स असू शकतो किंवा स्किल असू शकतात, यावर खर्च करा, त्यातून ग्रोथ होईल. बघा, तुम्हाला व्यसन करायचंच असेल तर मग काही बहाण्याची गरज नाही आहे, हजारो बहाणे तुमच्यासाठी आहेत, पण आपल्याला प्रोफेशनल ग्रोथ करायची आहे त्यासाठी व्यसन करणं गरजेचं आहे, असा जो तुमचा गैरसमज आहे, हे मी तुमचं समोर एक जिवंत उदाहरण आहो की मी अजूनही कोणत्या प्रकारचं व्यसन केलं नाही तरीसुद्धा माझ्या करिअरमध्ये ग्रोथ होत आहे. त्यामुळे हात जोडून विनंती, करिअर ग्रोथसाठी व्यसन करू नका. बाकी तुमच्याकडे जर काही कारण असेल तर ते तुमची मर्जी, त्याबद्दल मी तुम्हाला थांबवणार नाही. धन्यवाद.